आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल मोदक. त्याच्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून खसखस गरम करून घेणार आहे. मंद आचेवरती 1 मिनिटभर खसखस छान भाजून घेतलेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा तूप. त्याच तुपामध्ये आपण बारीक कापलेले ड्रायफ्रूट आहेत ते गरम करून घेणार आहोत. तर इथे मी घेतले 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम पिस्ते. तुपात छान परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. ड्रायफ्रूट छान गरम झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये आणखी एक चमचा तूप टाकणार आहोत. जागा करून मध्ये खजूर टाकणार आहोत. तर इथे मी 200 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत. त्या खजूरच्या बिया काढून टाकलेल्या आहेत. सीडलेस खजूर घेतलेले आहेत. ते आपण ह्याच्यामध्ये गरम करून घेणार आहोत. कारण ड्रायफ्रूट जे आहेत ते गरमच आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. 10 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. तुम्ही असेच मिश्रण ठेवून हे ह्याच्यापासून मोदक बनवू शकता. किंवा जर तुम्हाला असं नको असेल तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि नंतर त्याचे लाडू वाळा किंवा मोदक बनवा. आता इथे मी टाकते ही 1 चमचा भाजलेली खसखस आणि 1/2 चमचा वेलची पावडर. पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. इथे मी मोदकचे 2 साचे घेतलेले आहेत. त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं. त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण भरणार आहोत. खोलून पाहूया. अशा पद्धतीने मोदक बनवून तयार आहे. शुगर फ्री मोदक बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने आपण आणखी बनवून घेणार आहोत. तर एक मी बनवून दाखवते. इथे मी खजूरचा वापर केलेला आहे. त्याच्या बदली तुम्ही गुळही वापरू शकताय. हे पहा, अशा पद्धतीने छान मोदक बनवून तयार होत आहेत. तर हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा. शुगर फ्री मोदक बनवून तयार आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत. जर तुम्हाला खसखस जास्त आवडत असेल तर ह्या मोल्डमध्ये टाकून सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता. अशा पद्धतीने मोल्डला लावायचे खसखस आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सर्व सारण सर्व मिश्रण भरून लाडू बनवू शकते. इथे एक लॉक असतो, तो लॉक तुम्ही लावू शकता जर तुमच्याकडे असेल तर. मी पटापट बनवते त्याच्यामुळे लॉक लावलेला नाही आहे. जेवढा व्यवस्थित दाबून भरा तेवढी त्याची डिझाईन चांगली येते. कारण ड्रायफ्रूट असल्याने डिझाईन दिसून येत नाही. जास्त खसखस लावून येते. तयार मिश्रणातून मोठ्या आकाराचे 14 मोदक बनून तयार होतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओ खाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.